आज आपण बनवणार आहोत पावभाजी। बटाटे, फ्लॉवर, शिमला मिर्च, टोमॅटो आणि बीट। फ्लॉवर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, यातले मी आता निम्मच यूज करणार आहे। कांदा आणि कोबी, आलं लसूणची पेस्ट। या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून कट करून घ्यायच्या आहेत। बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आता याची आपण पूर्ण साल काढून टाकणार आहोत आणि नंतर आपण हे बारीक चिरून घेणार आहे। बटाट्याचे साल काढून आपण असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत, पहा का। या सर्व भाज्याही अशा कट करून घ्यायच्या आहेत। आणि ग्रीन पीस पहा, याच्याऐवजी आपण जर वाटाणा घेत असेल तर वाटाणा अगोदर आदल्या दिवशी आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, तो छान भिजला की दुसऱ्या दिवशी आपण पावभाजीसाठी यूज करू शकतो। आणि हिरवी मिरची घ्यायची आहे, ती कट करून आपल्याला शिजताना टाकायची आहे। कुकरमध्ये आपल्याला या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण अगोदर पाणी टाकणार आहोत। हे पहा, बटाटा, शिमला मिर्च, फ्लॉवर, फ्लॉवर आणि कोबी चिरल्यानंतरही धुवून घ्यायचं आहे कारण धुतल्यानंतर त्याचा वास कमी येतो। पत्ता कोबी, बीट, बीट पहा ऑप्शनल आहे पण बीटामुळे कलरही पावभाजीला छान येतो आणि बीट खाल्लेलंही चांगलं असतं। टोमॅटो, हिरवी मिरची आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे शिजताना। कुकरच्या मध्यमाचेवर 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायचे आहेत। आपल्याला आता पावभाजीच्या फोडणीसाठी एकदम बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला। पावभाजी मसाला आणि मीठ, पावभाजी मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूज करू शकता। आलं लसूणची आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि ग्रीन पीस। फोडणीसाठी तुम्ही तूप, तेल किंवा बटरही यूज करू शकता। पहा, ह्या आपल्या भाज्या सर्व आता उकडलेल्या आहेत, आता आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। पहा, या सहाय्याने करू शकता किंवा तुमच्याकडे पळी असेल तर पळीनेही आपण सगळं मॅश करून घेणार आहोत। हे पहा, आपलं आता ह्या सर्व भाज्या मॅश करून झालेल्या आहेत, म्हणजे एकदम आपण बारीक करून घेतलेल्या आहेत। आणि हे पहा आपल्याला पाणी त्यामधलं टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण ग्रीन पीसही टाकून घेणार आहोत। याला एकदम आता परत मिक्स करणार आहोत। आता पहा, पावभाजीच्या फोडणीसाठी आपल्याला कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत। आता यामध्ये तेलामध्ये तेल गरम झालं की आपण आता तो बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत टाकून। पावभाजीला कांदा जास्त टाकायचा आहे, कांद्यामुळे पावभाजीला टेस्ट छान येते। पहा, कांदा आपल्याला असा या प्रमाणात मिक्स करून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। अगदी लाल होऊ द्यायचा नाही आहे, त्यामुळे आपली पावभाजी व्यवस्थित होत नाही किंवा चव वेगळी लागते। यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत। कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला अगदी थोडा। आणि पावभाजी मसाला
हे मसाले आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता या मसाल्यामध्ये आपण जे पावभाजीचं आपण हे मॅश केलेलं आहे ते आपण त्याच्या फोडणीमध्ये टाकणार आहोत. पहिले पहा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. यानंतर आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. ते व्यवस्थित त्याला मिक्स करून आपण छान परतून घेणार आहोत. एक 5 मिनिट आपण याला छान उकळू द्यायचं आहे. ती पहा पावभाजी आपली छान अशी उकळत आहे. यामध्ये आपण आता तूप टाकणार आहोत. तुम्ही बटरही टाकू शकता. ही झाली आपली पावभाजी तयार. आता आपण पाव तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. तवा गरम करायला ठेवलेला आहे. व्यवस्थित पाव भाजून घ्यायचा आहे. ज्यांना भाजलेला पाव आवडत नाही त्यांनी तसाही खाल्ला तरी चालेल. पाव आपले भाजून झालेले आहेत आणि ही झाली आपली पावभाजी तयार. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.